आज आपण आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाला सुरुवात करूया. आपण इतिहासाचा पहिला धडा शिकणार आहोत, तिच्या पहिल्या धड्याचं नाव आहे इतिहासाची साधने. पण खरं तर काही आठवलं का या धड्याचं नाव ऐकल्यानंतर? काहींना नक्की आठवलं असेल की इयत्ता पाचवी, इयत्ता सहावी आणि इयत्ता सातवी तिन्ही वर्ष इतिहास शिकताना इतिहासाच्या पहिल्या धड्याचं नाव इतिहासाची साधने असंच होतं. आणि तिन्ही वर्ष मागच्या आपण भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने ही इतिहासाची साधने शिकतो. पण मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे पाचवीला आपण अतिप्राचीन इतिहास शिकलो, त्यामुळे तो इतिहास लिहिताना कोणती साधने वापरली त्याचा अभ्यास तेव्हा केला. सहावीला प्राचीन इतिहास शिकलो, तेव्हा प्राचीन इतिहासासाठी कोणती साधनं वापरली त्याचा अभ्यास सहावीमध्ये केला. आणि अगदी गेल्याच वर्षी इयत्ता सातवी आपण मध्ययुगीन भारताचा अभ्यास करताना तो इतिहास लिहिताना ज्या साधनांचा वापर केला गेला ना त्या साधनांचा अभ्यास केलाय. अर्थात आठवीला यावर्षी आपण आधुनिक भारताचा इतिहास शिकतोय. आणि मग या आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी हे आपलं आठवीचं जे काही पुस्तक आहे पूर्ण इतिहासाचं पुस्तक, काल आपण मुखपृष्ठ मलपृष्ठ याची ओळख करून घेतली, तर हे पुस्तक लिहिण्यासाठी ज्या साधनांचा वापर केला गेला, थोडक्यात ज्या पुराव्यांचा वापर केला गेला त्याचा अभ्यास आपण या धड्यामध्ये करणार आहोत. कारण आपण गेल्या वर्षीपर्यंत दरवर्षी पहिल्या धड्यात शिकतो की इतिहासामध्ये काल्पनिक माहिती नसते, कथा कादंबरी चित्रपट याच्यामध्ये काल्पनिक माहिती असते, पण इतिहास हा नेहमी सत्य पुराव्यांवरती आधारित असा लिहिला जातो. आणि म्हणूनच या धड्यामध्ये आपण हा आधुनिक भारताचा स्वातंत्र्यपूर्व आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी ज्या साधनांचा वापर केला गेला ना त्याचा अभ्यास करणार आहोत. साधारणपणे पेशवाईचा अस्त झाला आणि त्यानंतर इंग्रजांचं साम्राज्य भारतावरती टप्प्याटप्प्यानं वाढू लागलं, मग आपल्याला स्वातंत्र्य चळवळ घडवावी लागली आणि त्याच्यातून आपण स्वातंत्र्य मिळवलं, या सगळ्या घटना आपण या इयत्तेमध्ये इयत्ता आठवीमध्ये आधुनिक भारताचा इतिहास या एरिया अंतर्गत शिकणार आहोत. मग हे लिहत असताना ज्या साधनांचा ज्या पुराव्यांचा अभ्यास केला गेला ना उपयोग केला गेला ना त्याचे तीन प्रकार आहेत. ते इतिहासाच्या साधनांचे तीन प्रकार, अर्थात हे गेल्या वर्षीपर्यंत पण आपल्याला अनेक वेळा गेलेले आहेत, तुम्हाला माहिती आहेत ते. पहिला प्रकार आहे भौतिक साधने, दुसरा प्रकार मला वाटतं हा आठवतोय तुम्हाला आता कोणता आहे, लिखित साधने, आणि तिसरा प्रकार मौखिक साधने. भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने हे तीन इतिहासाचे प्रकार गेल्या वर्षीपर्यंत शिकत आले. यावर्षी या तीन प्रकाराव्यतिरिक्त काही प्रकार शिकणार आहोत, जसं की दृक साधने, श्राव्य साधने, दृक साधने, श्राव्य साधने आणि दृक श्राव्य साधने. हे तिन्ही प्रकार गेल्या वर्षीपर्यंत आपल्याला नव्हते, यावर्षी आपल्याला हे तिन्ही प्रकार नव्याने शिकायचे. थोडासा अंदाज घेतला आता याच्याविषयी तुम्हाला माहितीये, भौतिक या शब्दाचा अर्थ भोवताली असलेल्या वस्तू म्हणजे भौतिक साधन, लिखित साधनं म्हणजे लिहून जे ठेवलेलं आहे मग याचा अभ्यास आपण त्याच्यामध्ये करतोय, मौखिक साधने म्हणजे पिढ्यान पिढ्या तोंडी जे आपल्याला मिळतं ते ती माहिती म्हणजे मौखिक साधनं. या तिघांचा अभ्यास गेल्या वर्षीपर्यंत केलाय, अर्थ माहिती आहे. आपण थोडेशा नव्या शब्दांचे अर्थ आधी बघून घेऊयात. दृक साधने, दृक या शब्दाचा अर्थ होतो बघणे, दृक म्हणजे बघणे, अशी साधनं की जी फक्त आपण बघून माहिती मिळवू शकतो. थोडक्यात कळतंय का तुम्हाला अशी कोणती साधन आहे की जी फक्त आपण बघून माहिती मिळवू शकतो? तर त्या दृक साधनांमध्ये आपल्याला छायाचित्र घेता येईल. छायाचित्र म्हणजे काय माहितीये तुम्हाला? हा, तुमच्या मराठीत तुम्ही छायाचित्राला काय म्हणता? फोटो. बरोबर आहे, तुमचं मराठी छायाचित्र म्हणजे काय? फोटो. श्राव्य साधने, या श्राव्य साधनांमध्ये
आकाशवाणी सांगता येईल. आकाशवाणी म्हणजे काय तुमच्या मराठीत? तुम्ही त्याला काय म्हणता? रेडिओ. आकाशवाणी म्हणजे काय? रेडिओ. श्राव्य साधन, श्राव्य म्हणजे ऐकणं, दृक म्हणजे बघणं, छायाचित्र हे दृक साधनांमध्ये येते. श्राव्य म्हणजे ऐकणं, आकाशवाणी हे श्राव्य साधनांमध्ये येते. आणि दृक श्राव्य साधन म्हणजे ते आपण बघू पण शकतो आणि ऐकू पण शकतो. लक्षात येते? अशी साधनं म्हणजे दृक श्राव्य साधनं. याच्यामध्ये चित्रपट या आकाशवाणी मधल्या काही रेकॉर्ड आपल्याला मिळतात की शुद्ध मराठीमध्ये ज्याला ध्वनी मुद्रित असं म्हणतात. ध्वनी मुद्रिते, तुमच्या मराठीत तुम्ही या ध्वनी मुद्रितेला काय म्हणता? रेकॉर्ड्स. बरोबर आहे की ज्या फक्त आपण ऐकू शकतो ते MP3 म्हणता ना ते, की ध्वनी मुद्रिते. म्हणजे हे तीन प्रकार आपल्याला यावर्षी नवे शिकायचे. आता विचार करा, गेल्या वर्षीपर्यंत आपण हे तीन प्रकार का नाही शिकलो बरे? तर याच कारण असं की गेल्या वर्षीपर्यंत मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणजे आपण 18व्या शतकापर्यंतचा अभ्यास केला. मग 18व्या शतकापर्यंत यातलं काहीच भारतामध्ये नव्हतं, म्हणून याचा अभ्यास आपल्याला मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये करता आला नाही. आधुनिक भारताचा स्वातंत्र्यपूर्व इतिहास करताना एक गोष्ट लक्षात घ्या की मोस्ट ऑफ या वर्षी आपण युरोपीय कंट्रीज मधल्या काही व्यापारी भारतात आले आणि त्यांनी आपल्यावरती राज्य केलं. स्पेसिफिक म्हणायचं झालं तर इंग्रजांनी. बरोबर आहे? तर त्यांनी आपल्यावरती राज्य केलं याचा अभ्यास आपण या वर्षभर करणार आहोत. आणि मग एवढा मोठा भारतासारखा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपण कितव्या क्रमांकावरती येतोय तुम्हाला माहिती? कितव्या क्रमांकावरती येतोय? 7व्या. बरोबर. मग इतक्या मोठ्या आपल्या या देशावरती राज्य करत असताना त्यांना अनेक सोयी सुविधा भारतात निर्माण कराव्या लागल्या. बरोबर आहे? मग त्यामुळे ही साधनं आपल्याला त्या काळची ओळख करून देतात किंवा त्या काळातली माहिती देतात, ज्याच्या आधाराने शास्त्र शुद्ध पद्धतशीर कालानुक्रमे इतिहास लिहिता आला. इतकाच होमवर्क आजपुरती बस आहे. ठीक आहे, धन्यवाद.